नमस्कार सर्वांचे. आणि आज मी परत शेताकडे जाऊलो आहे. इथनं रस्ता जरा खराब म्हटल्यावर झांजड लई झाले, त्याच्यामुळे इथनं येऊच गावणं नाही मला. म्हणून मी दुसरीकडनं आलो आणि इथनं जाऊया आपण. आता थेट अलगारांखाली पांदी त्या बाजूस राहिली आणि हे अलगार आमच्या घरासनं खाली थेट आहे. चला तर मग दाखवतो तुम्हाला काय काय आहे आमच्या पांदीत. येऊच पाहिजेच. आणि ही आमची हेबाळकरांची पट्टी. ते काय काय आहे ते बैलगाडी लावली आहे बघा, भारी सायकल छान वाटत आहे. मस्त किती काय फिरल्यास सांगा मला. काय करले शेत काय मस्त फिरले शेत सांगा मला. काय म्हणलोय पेरा की खाली जाऊलोय पट्टीस. ते अर्गाल कापूल्यात ते बडवून आणताव जरास. हा हा तर ही मसूर आहे. थांबा दाखवत आहो तुम्हाला ना मसूर. मसूर दाखवा. हा ही मसूर गावठी मसूर.
आमचं वारसाणी झालाय तर मुली पैसे दिस नाही काय करतो सांग काय करायचं आणि गोविस मग आणि एवढी शेती आहे नाही म्हण शेतीत मिळणार नाही वय शेतीत काय मिळतंय शेती आणि एवढी आणि कवडी आहे शेती आणि आमची म्हण असं म्हणते शेतकऱ्या सत कवड करून खाऊस हाय सगळं आणि मोदी म्हणील काय दूध 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 कवड म्हणील की लाली कुलकर पिटली चूल असं काय काय ते लाली चूल काय लाली कुलकर पिटली चूल असं म्हणतात काय काय लाली कुलकर पिटली चूल आम्ही दिसला त्याच्यात ह्या दोघी जणी ते भात बडवल्यात तुम्हाला दाखिता हे बघा बडवू का कसं बडवायचं असं ते ती बोंड असतात त्याच्यावर ना बडवित ना आणि ते बडू बडवून ती भात मग पडतंय नंतर मग जास्त काय असं भात येते दाखवूया चांगला कोंडा होणार लई असं Thank you.